गुड मॉर्निंग गाईज, आज आहे डे टू ऑफ आपलं जे प्लॅन ठरलेलं होतं ते एकदम अवतारात आहे, कारण की काल खूप लेट रात्री आम्ही घरी आलो, फिरायला गेलेलो मस्तपैकी. अनायसे असं झालेलं होतं की मी कॅमेरा घेतला नाही काल, आणि बागाला आपण गेलो आणि तिथे आपल्याला काही आपले फॉलोअर्स भेटले, तर खूप बरं वाटलं. एक क्यूट क्यूट कपल होता, मी नंतर फोटो असेल तर मी शेअर करेन नंतर. आता आपण आलेलो आहोत नाश्ता करायला, दादा बहिणींनी सांगितलं नाश्ता कंपल्सरी करायचा आहे, सो बघूया काय आहे नाश्त्यात. मँगो योगर्ट आहे, बापरे लॅम्बचं पण काय काय इथे मुसली आहे. सो हा वाला जो आम्ही आता जे क्लिप्स काढतोय ना, स्पेसिफिकली आमची दादा आणि बहिणीसाठी होता, कारण की त्यांनी म्हटलेलं होतं आम्हाला की प्लीज काही करा आणि तुम्ही नाश्ता करून घ्या. सो हे त्यांच्यासाठी हे आहे आणि खूप छान अरेंजमेंट आहे. ॲक्च्युली आज इकडे एक कॉन्फरन्स असल्यामुळेच खूप गर्दी आहे, नाहीतर आम्हाला इथे आरामात बसता आलं असतं. तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आज इकडे, कुठल्या तरी एका कंपनीची आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला जरा एक पीस ऑफ माइंड नाही मिळाला इथे. बट ठीक आहे, एकत्र बसूया, मजा करूया, आणि व्ह्यू पण खूप छान आहे समोरच. सो मागवलेली होती चहा आणि कॉफी, ती सुद्धा आलेली आहे. ते खूपच संकोच करतात ठेवण्यात, पण ठीक आहे ठेवून द्या. कजल कसा वाटला नाश्ता? बेस्ट आहे, हा ठीक आहे, खूपच छान आहे, जास्त छान. आणि मी पण काय काय खाल्लेलं होतं, म्हणजे मी साऊथ इंडियन डिशेस खाल्ले, कारण की सगळ्यांना असं वाटतं मी साऊथ इंडियन आहे त्यासाठी. सो दालवडा खूपच छान आहे, जबरदस्त आहे. इवन जे मफिन्स आहेत ते खूप छान आहेत, आणि बाकीचा नाश्ता पण खूप, हो पटेटो वेजीज पण खूप चांगले होते, डोसा पण खूप टेस्टी होता. सो ओवरऑल जो नाश्ता आहे खूप जमी आहे. सकाळी 7 ते 10:30, राईट? 7 ते 10:30 यांचा नाश्ता असतो, आणि तो तुम्ही भरपेट करा, सो तुम्हाला हां सगळं तुम्हाला मिळेल, म्हणजे इथे सगळी व्हरायटी तुम्हाला मिळेल, पराठापासून ते डोसापासून सगळं मिळेल तुम्हाला इथे. सो भरपूर नाश्ता करा आणि नंतर फिरायला बाहेर जा. सो एक छोटीशी टिप तुम्हाला देईन मी. काय टिप ती काजल? ब्रेकफास्टची तिला लाज वाटते बोलायला, पण मी तुम्हाला बोलतो बिंदास्तपणे, काय घाबरू नका. ज्यावेळेस तुम्ही कुठल्या तरी मोठ्या हॉटेलमध्ये तुम्ही जाता आणि ज्यावेळेस तुम्हाला माहिती असते तिकडे फक्त तुम्हाला ब्रेकफास्ट असतो आणि तुम्हाला बाहेर फिरायला जायचं असेल, मे इट बी एनिवेअर अक्रॉस द ग्लोब, नाश्ता इतका भरपेट करायचा आणि ज्यावेळेस त्याचं एंडिंग टाईम असतं ना, त्याच्या 1/2 तास अगोदर करायचं, म्हणजे तुमचं पोट पूर्ण भरून जातं. 12-12:30 तुम्हाला काहीच भूक लागत नाही, आणि 1 वाजेपर्यंत तरी 2 वाजेपर्यंत लागणारच नाही आपल्याला भूक. आता इतका खाल्लं आहे, इतका खाल्लं आहे, इतका खाल्लं आहे. आणि स्वीट्स जास्त नाही खायचे, ते आपण एंडला खाऊ शकतो, बट म्हणजे जे एडिबल्स आहेत, बट जे एडिबल्स आहेत ना, म्हणजे इझिली खाऊ शकतो आपण, जे डोसा असेल किंवा इडली असेल किंवा ढोकळा असेल, ज्युसेस असतील, अशा गोष्टी खूप खा, मस्त खा, स्वस्थ राहा, आणि त्यानंतर तुम्हाला जिकडे जा तिकडे फिरायला जा. इथे आलात तर आय विल टेल यू, प्लीज नाश्ता खूप करा, पैसा वसूल आहे, वसूल आहे. सो नाश्ता आपला भरपेट झालेला आहे आणि आता विचार चाललेला होता की चला आपण जरा भ्रमंती करून घेऊया हॉटेलची इकडे तिकडे, काय आहे एक्झॅक्टली हिल्टनमध्ये सर्व्हिसेस हे बघून घेऊया. सो इथे फेलिस नावाचं त्यांचं क्युझिन आहे, एक वेगळंच, म्हणजे कोस्टल क्युझिनसाठी स्पेशल आहे हे, आणि इथेच त्यांनी छोटासा असं चेस गेमसाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकता की इथे टोटल असे त्यांचे जे अपार्टमेंटसाठी त्यांचे व्ह्यू आहेत, आणि त्याचबरोबर
हे यांचं एक कॉन्फरन्स इथे चालू होतं आणि जरा आज जाऊन आपण बघून घेऊया की आता कसं काय आहे ते. पण काजल कसं वाटलं तुला ओवरऑल? चांगला एक्सपिरियन्स होता. मी खूप जास्त नाश्ता केलाय, खूप यम होता. बापरे, इथं नाश्त्यावर अडून ही अजून नाश्त्यावरच अडकलेली आहे. सो मी सगळ्यांना दाखवतो आहे की काय काय आहे ते. लहान मुलांसाठी ते खेळायला आहे, इन केस जर तुम्ही तुमच्या लहान मुलांबरोबर आलात सो इथे त्यांना तुम्ही खेळायला घेऊन जाऊ शकता. काय हे बघा आपली इंडियन लोक, म्हणजे आम्ही इग्नोर आम्ही करायला बघतो बट ठीक आहे. ओ वाव, हा आहे इन्फिनिटी पूल यांचा, जे सगळे आम्हाला बोलत होते की एकदा तरी तुम्ही जाऊन या इथे इन्फिनिटी पूलमध्ये. सो हा तो इन्फिनिटी पूल आहे. आता खूपच जास्त गर्मी असेल त्याच्यामुळे आत्ता मी जाणार, आम्ही संध्याकाळी ज्यावेळेस पूर्ण असं कोवळं ऊन असेल त्यावेळेस जाऊ. आणि इथे त्यांचा स्पा पण आहे जाण्यासाठी. सो एक मस्त म्हातारे आजी आजोबा आलेले आहेत, कपिल गोल्स. सिरीन ॲटमॉस्फिअर एकदम छानपैकी. आता मी तयार झालेलो आहोत, डे टू आहे आमचा. आणि डे टूमध्ये प्लॅन असा होता की चला आपण फिरायला जाऊया शांतादुर्गाला, कारण काल खूप थकवा आलेला होता. ट्रॅव्हल करून नंतर आलो, संध्याकाळी परत फिरणं झालं आणि नंतर सकाळी आता नाश्ता झालेला आहे. आता मी निघालेलो आहोत शांतादुर्गा टेम्पलसाठी आणि मंगेशी. पहिला मंगेशी जाऊ आणि नंतर शांतादुर्गा टेम्पल करू. काजल गेली नव्हती ना कधी कधी, ती फर्स्ट टाईम चालली आहे. सो आम्ही जात आहोत, बघूया. तुम्हाला मी देवदर्शन देऊन, म्हणजे बाहेरून देवाचं दर्शन जे काय आहे घडवून देईन तुम्हाला. आणि मे यू सीक ऑल द ब्लेसिंग्स फ्रॉम दी टनल. एन्जॉय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते. म्हणजे गोव्याला जर आलो मी आणि नॉर्थ गोव्याला जर असेल आणि जर शांतादुर्गाला आपण आलो नाही तर होणार नाही. खूप इच्छा होती की चला आपण जाऊया. आणि लग्नानंतरची इच्छा होती की देवीला साडी द्यायची आणि त्यासाठी मी आलेलो आहे देवीकडे. आणि खूप छान वाटतंय आज, कारण की मी ऑलमोस्ट लॉकडाऊनमध्ये आलो नव्हतो. लॉकडाऊननंतर आता अचानक यायला मिळतं आहे. सुधाडी व्हेरी हॅपी आहे आणि बघूया करायला. सो शांतादुर्गाचं महत्त्व काय आहे तर म्हणजे जे माझ्या वाचण्यामध्ये आहे की शंकर आणि विष्णूमध्ये युद्ध झालेलं होतं आणि ते शांत आणि किंवा मध्यस्थी करण्यासाठी देवी प्रकट झाली होती आणि तिन्ही दोघांमधला जो वाद होता तो मिटवला होता. त्यासाठी तिचं नाव शांता दुर्गा असं आहे आणि तिची महती खूप मोठी आहे, म्हणजे नवसाला पावणारी देवी असं म्हणतात तिला. आणि खूपच छान, म्हणजे इथे तुम्ही आलात आणि जर देवीच्या गाभाऱ्यात जस्ट असं फक्त बसून राहिलात ना तरी खूप छान आहे. एक मला गोष्ट जी गोव्याच्या टेम्पल्सबद्दल आवडते, म्हणजे तिकडचा ड्रेस कोड हा स्ट्रिक्टली पाळला जातो. तुम्ही शॉर्ट कपड्यांमध्ये येऊ शकत नाही. लेडीजना इदर ड्रेस किंवा फुल कपडे घालावे लागतात. यू कांट वेअर शॉर्ट्स, इवन जेंट्स कांट वेअर शॉर्ट्स. इट्स दी समथिंग व्हेरी नाईस. आपलं हिंदू कल्चर जपलं पाहिजे या गोष्टींसाठी. आता बघूया गाभाऱ्यात जाऊन, मला माहीत नाही आत्मधे शूटिंग करायला मिळेल की नाही, बट गाभाऱ्याचा जो आरास आहे आजूबाजू ते मी तुम्हाला दाखवेन नक्की. सो मंदिराच्या आवारातच बाजूला त्यांचं ऑफिस आहे. सो ज्यावेळेस आम्ही ओटी भरली होती, जी साडी जी असते ते परत ते आपल्याला रिटर्न देत नाहीत, तर तिकडे त्यांचा प्रॉपर नंतर लिलाव केला जातो. जसं आपल्या नवरात्रोत्सवात जसं होतं देवीला जे साड्या चढवतात त्याच हिशोबाने. सो जी साडी होती ती आम्ही इथे आता दिलेली आहे, त्याची प्रॉपर रिसिट तुम्हाला मिळते. आणि त्याच बाजूला नंतर बाकीच्या साड्यासुद्धा असतात, त्याच्यावर तुम्हाला डिस्काउंट देऊन ते तुम्हाला त्या साडी म्हणजे तुम्हाला प्रसादरूपी जर घेऊन जायचं असेल ते तुम्ही करू शकता. सो आमचं दर्शन आता झालेलं आहे. जी एस बींची जी देवी म्हणतात ती शांतादुर्गा देवी साक्षात, जे दर्शन करून खूप बरं वाटलं, छान वाटलं.
आणि आता आपण जाणार आहोत पुढे मंगेशीकडे, कारण की मंगेशीकडे सुद्धा जायची खूप इच्छा होती. मी जर गोव्यात आलो तर मंगेशी, शांतादुर्गा ह्या दोन गोष्टीत किंवा ह्या दोन ठिकाणी मी जातोच जातो. सो काजलचा सुद्धा तो अट्टहास होता आणि वी हॅव कम युअर आणि आता जाऊया आपण मंगेशी टेम्पलमध्ये. सो मंदिरात जाताना ना बऱ्याचशा प्रकारची फुलं आपल्याला मिळतात आणि त्यात सगळ्यात आवडतं माझं जे फुलं आहे ते म्हणजे बकुळीचं. त्याचा गजरा असतो आणि हे असं काही नाही की असं दिसताना ओलं असतं, पण जसं जसं ते जुनं होतं ते सुकतं त्याचा सुवास तितकाच गडद हा होत जातो. छान अशी माळा असतात ह्या. सो इथे आलात तर नक्की घ्या, या काकू इथेच आहेत, त्यांच्याकडून नक्की हे गजरे घ्या. कडक कडक उन्हातून येऊन खूप बेकार गर्मी झालेली होती आणि म्हटलं खाण्याची तर ताकद नाही, काहीतरी पिऊया आपण त्या बाबा कोकम सरबत आणि लिंबूसर फिरणारी माणसं आहोत. सो एकदमच मंदिराच्या पायथ्याशी सुरू असताना हा एक बारी मुलगा आहे, खूप छान त्यांनी कोकम सरबत बनवलेलं आहे, खूप टेस्टी, ते पिऊया आणि मंदिरात जाऊया आपण. चला सो दोन रस्ते आहेत मंदिराकडे जाण्यासाठी. एक तर आहे मागून रस्ता जिकडून पार्किंग करून आपण डायरेक्ट जाऊ शकतो, पण अनायसे आमच्याकडे 15 मिनटं होते, 3 मंदिर उघडणार होतं. सो वी थॉट की आपण चालत ह्या मोठ्या रस्त्याने जाऊया देवाकडे, तेवढीच आपलीसुद्धा एक छोटीफार सेवा होईल देवाकडे आणि आपलीसुद्धा भक्ती दाखवण्याचा आपल्याला जो एक मार्ग असतो ते एक नवीन मिळतो. असं गरज नाही की तुम्ही पैसे किंवा फूल हार देवाला वाहा, ह्या सगळ्या गोष्टींतूनसुद्धा तुम्ही आपली भक्ती दाखवू शकता. सो छान परिसर आहे मंदिराचा आणि खूप कूल सिम्पल आणि व्यवस्थित असं वाटतं आहे. सो आज गर्दी नाही आहे त्याच्यामुळे खूप प्रसन्नही वाटतं आहे. सो चला जाऊया मंदिराकडे, देवाचे दर्शन घेऊया आणि मन प्रसन्न करूया. बऱ्याच मित्रांना मी म्हटलेलं होतं की चल मी जाणार आहे शांतादुर्गा आणि मंगेशील, आणि तर बऱ्याच लोकांना रे काय तुम्ही लोक हनीमूनला चाललात आणि तुम्ही कुठे चालला तिकडे तिकडे, तर असं काही नाही आहे की चला काय हनीमूनच आहे किंवा असं आहे त्याच्यामुळे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे. मी पराकोटीचा धार्मिक माणूस आहे आणि काजलसुद्धा तितकीच धार्मिक आहे, त्याच्यामुळे मला नेहमी प्रसन्न वाटतं एखाद्याच्या घरी गणपतीला जायला, एखाद्या नवरात्रीला जायला, ते मंदिरात जायला. सो दॅट इज समथिंग विच गिव्ज मी पीस, विच गिव्ज मी हॅपीनेस. सो त्यासाठी अजून पण देवस्थानं करायची होती पण तेवढा वेळ आपल्याकडे नाही, त्यामुळे फटाफट 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 आता करून घेऊया दर्शन. आणि मी खूप एक्साइटेड आहे देवाला भेटायला, कारण की ऑलमोस्ट लॉकडाऊनच्या नंतर मी आता येतो आहे इथे. सो चला जाऊया देवाचे दर्शन घेऊया. आणि हे बघा इतकं सुंदर आणि रमणीय, म्हणजे सिंगल कलर टोन म्हणजे व्हाईट आणि ब्ल्यू कलर टोनमध्ये पूर्ण मंदिर सजवलेलं आहे. नवीन आय थिंक नूतनीकरण करताना कलर केलेला आहे. सो आज पण जाऊन बघूया काय काय बघायला मिळतंय. शूटिंग नाही करता आली कारण की इट इज रेस्ट्रिक्टेड आणि इट इज मस्ट जे आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये, त्याला आपण त्याचा सन्मान आपण केलाच पाहिजे. सो आपणसुद्धा अति शहाणपणा न करता बाकी जे काही आहे बाहेरच्या गाभाऱ्यातला, म्हणजे गाभाऱ्याच्या बाहेर जे काही आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो. खूप सुंदर आहे आणि नेटवर तर फोटोज आहेतच. पाय भाजत आहेत काजल मॅडम, तिकडून नको चालू अजून भाजते. सो सुंदर आसपास ही जागा आहे आणि छान वाटते मंदिर, अगदी छान वाटते. सो फायनली देवदर्शन आपलं झालेलं होतं आणि आता लागलेली प्रचंड भूक, त्यासाठी माझं जे एकदम विश्वासू जे मला रेस्टॉरंट वाटतं आणि जिथे मला असं वाटतं की जेवण जेवलंच पाहिजे, पणजीमध्ये आलो गोवामध्ये आलो जेवण जेवलं पाहिजे, ते म्हणजे दरेच कॅफे जे अगदीच पणजीमध्ये आहे बस स्टँडचे ते एकदम जवळ आहे. इथे तुम्ही रिट्ज कॅफे टाका आरामात तुम्हाला मिळून जाईल, आणि जर नाहीच तुम्हाला मॅपवर मिळेल की 2 रिट्ज कॅफे आहेत, एक जुनंवालं आहे
एक नवीनवाला आहे. सो द हॉटेल अरोमाच्या समोरच ते आहे. सो हॉटेल अरोमासुद्धा तुम्ही टाकू शकता. सो इथे आलेलो आहे जेवायला आणि जबरदस्त जेवण आता मी जेवणार आहे. खूप भूक लागली मला आणि काजलला. सो लेट्स सी काय जेवण मिळतं आहे आणि काय आपण जेवणार आहोत ते. लेट्स सी. सो वन ऑफ द ओल्डेस्ट असा कॅफे तुम्ही म्हणू शकता किंवा रेस्टॉरंट अँड बार जे आहे ते म्हणजे रिट्झ कॅफे आहे आणि तिथे आम्ही आलेलो आहोत. भयंकर स्वस्त इकडचं जेवण आहे आणि इकडचं जेवण मी नेहमी कधी जेव्हा पणजीमध्ये येतो त्यावेळी तिथे मी येतोच. सो इथे आलेलो आहे. आता तर दुपारचे वाजले आहेत, 4 वाजले आहेत, तरीसुद्धा बघा गर्दी आहे बारमध्ये. अजेल कसं वाटतं तुला? अनकम्फर्टेबल तर वाटत नाही आहे ना? मी आहे म्हणून अच्छा भूक तर लागली आहे. सो मी काजलला खूप सांगितलेलं या कॅफेबद्दल आणि बघूया काय मागूया. मला असं वाटतं आपण रवा मागवूया, फ्राय बोंबिल आणि इथे हे छान मिळते बांगडा थाळी, ती मागवूया. सो जेवण आपलं आलेलं आहे आणि खूपच लाजवाब जेवण आहे. काजलने खायला सुरुवात केलेलं आहे. काजलबाई का भूक खूप लागली आहे तिला? सो हे आहेत आपले बोंबिल फ्राय, बोंबिल रवा फ्राय आणि हे आहेत चोणक जी गोवाची फिश आहे. त्याच्यामध्ये यांनी खूप जबरदस्त दिलं, जबरदस्त थाळी आहे. सो भात दिलेला आहे, फिश फ्राय आहे, कढी 2 प्रकारची आहे, शिंपल्यांची भाजी आहे, त्याचबरोबर इकडे मच्छीची आमटी आहे, हे त्यांनी कांदा भाजी दिलेली आहे आणि हा जो आहे ना काजल ह्याला म्हणतात आपला कोकमाचा रस. सो भाताबरोबर तुला आंबट गोड हवं असेल तर तू टाकून ते खाऊ शकतेस. सो दिस इज स्पेशालिटी ऑफ गोवा आणि रिट्झ कॅफेमध्ये हे जबरदस्त लागतं. हे खाऊन आपण बघूया कसं लागतं ते. रिव्ह्यू जो देणार आहेत ते आपल्या काजल मॅडम देणार आहेत. कसं वाटते काजल, तुला सांगायचं आहे फिश फ्राय सांग. खूप क्रिस्पी आहे आणि जेवढा तिखट पाहिजे तेवढा बरोबर आहे, परफेक्ट आहे. सो हे होते बोंबिल फ्राय, मला इथे कडे आवडतात. आता प्लीज चोणक खाऊन बघ. टेस्ट नाही केलं, फर्स्ट टाइम चोणक खातेस. सौरभने मला सांगितलं आहे टेस्ट करणार आहे. प्लीज काइंड ऑफ पापलेट सारखं लागतं, मऊ आहे, सॉफ्ट आहे, चांगलं आहे, छान आहे. आणि इथे वेगवेगळ्या भाज्या पण त्यांनी दिलेल्या, डेफिनेटली हा पण खूप उत्कृष्ट लागणार आहे. सो हे आम्ही खातो आणि नंतर तुम्हाला लास्टला मी रेटिंग देईन याचं. हा बघा तो भात, एवढूस ह्याच्यात वाटत होता बट एवढा मिळाला आहे भात आणि आम्ही आता दोघं खाणार आहोत. ही कोळंबीची आमटी आहे मस्तपैकी आणि त्याच्यावरती हे आता कुस्करून खायचं आहे आपल्याला. जबरदस्त मजा येणार आहे. आणि जर तुम्हाला आंबट अजून हवी असेल सो हे तुमच्याकडे सोलकढी आहे. सो इकडे ह्यालाही सोलकढी म्हणतात किंवा ह्याला हे म्हणतात की कोकमाचं घर म्हणतात. ते टाकायचं ह्याच्यामध्ये आणि प्यायचं. सो दिस डेडली कॉम्बिनेशन. काजल कसं एवढं विचारत आहेस? कसं वाटलं जेवण? बिल गेस मार किती झालं असेल? 600-700 पक्का लॉकी हे बघा 792 झालेलं आहे बिल. सॉरी 592 मला जास्त झालं आहे जेवण. 592 फक्त बिल झालेलं आहे. एवढं सगळं आम्ही खाल्लं, ताट तुम्ही बघितलेला होता. त्यामुळे नक्की इथे या पणजीला तुम्ही आलात तर मी याचं बाहेरचं लोकेशन तुम्हाला दाखवून देईन. रेटिंग मी देईन 10/10 कारण की इमिडिएट फूड मिळालं, छान फूड मिळालं आणि जबरदस्त फूड मिळालं. काय काजल काय प्लॅन आहे आता? सनसेट बघायला कुठे चालली आहेस? बीच वर मग इथेच चला. ओके okay.